वैजापूर तालुक्यातील चोर वाघलगाव येथे भारतीय किसान संघ ग्राम समितीच्या वतीने दादा लाड कापूस तंत्रज्ञान शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दादा लाड हे मागील 2 दशकांपासून कापूस पिकावर संशोधन करीत आहे. त्यांच्या संशोधनातून कापूस पिकाचे दादा लाड कापूस तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. यामध्ये कपाशी पिकाच्या उत्पादनात घट येण्याचे प्रमुख अडसर असणाऱ्या गळफांद्या 40 दिवसाला काढून अन्नरस फळफांद्यांना उपलब्ध करणे, कपाशीची उंच शेंडे खोडून मर्यादित ठेवणे, ओलिताखाली ठिबक आणि पॉलिमल्च अच्छादनाचा वापर करणे या तंत्राचा अवलंब करून कपाशीचे उत्पन्न प्रति एकरी 20 ते 30 क्विंटल आले आहे. कापूस उत्पादक शेतकरी आतापर्यंत पारंपरिक पद्धतीने जितके एकरी कापूस उत्पादन शेतकरी घेत होते त्यापेक्षा जास्त कापसाचे दुप्पट उत्पादन घेण्यासाठी आणि कापूस उत्पादनावर होणारा खर्च अर्ध्यावर आणण्यासाठी दादा लाड यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रात्यक्षिक करून दाखवले. शैलेंद्र खैरमोडे, MCA News, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.